मुंबईच्या महापौरांचा बंगला आता चक्क राणीच्या बागेत जाणार आहे आणि तिथलं सामानही आता हलवण्यात येत आहे राणीच्या बागेमध्ये. आणि 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यापूर्वीच महापौर बंगला रिकामा करण्याचं काम सुरू आहे. आणि ह्याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क येथील महापौर बंगला आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दिला जाणार आहे. त्यामुळं या बंगल्यातील सामानचं शिफ्टिंग आता राणीबागेच्या बंगल्यामध्ये केलं जातं आहे. जे आपण हे ट्रक भरून जे साहित्य महापौर बंगल्यातून आता राणीच्या बागेत नेलं जातं आहे, हे पूर्णतः सामान जे आहे ते आता राणीच्या बागेत जाणार आहे. आणि त्याचबरोबर हा संपूर्ण बंगला जो आहे तो रिकामा करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कारण 23 जानेवारीला शक्यता आहे की जे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्याच्या दृष्टीनं नियोजन सुरू आहे आणि त्यासाठीच ही व्यवस्था केली जाते की लवकरात लवकर हे सर्व साहित्य जे आहे ते राणीच्या बंगल्यात जावं. जवळपास 40,000 चौरस मीटरचा हा बंगला आहे जो शिवाजी पार्कमधील एक सुंदर वास्तू अशी महापौर बंगल्याची म्हणून ओळखली जाते. एक वेगळी ओळख महापौर बंगल्याची आहे. गेली अनेक दशकं या महापौर बंगल्यामध्ये महापौर जे मुंबईचे महापौर राहत आलेले आहेत. आता सध्या विश्वनाथ महाडेश्वर जे आहेत महापौर ते सध्या इथं राहत आहेत. आणि त्यानंतर हा बंगला आता खाली करण्याचं काम रिकामं करण्याचं काम सध्या सुरू आहे. यानंतर हे त्यांचं सर्व नवा महापौर बंगला जो आहे तो राणीच्या बागेत त्यांचं शिफ्टिंग केलं जाणार आहे. नवा बंगला हा महापौरांचा राणीच्या बागेत असणार आहे. त्यामुळं तिथलं सर्व वास्तव्य जे आहे ते पूर्णतः सामानासहित महापौरांचं शिफ्टिंग राणीच्या बागेत करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.